नमस्कार, मी रिंकू पांतवणे. V24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघूयात वृत्त सविस्तर. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात जनजागृती राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भद्रावती शहरात पोलिसांनी विविध ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनजागृती करून रूट मार्च काढण्यात आला. कोरोनाला हरवण्यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर, स्थानिक प्रशासन रात्रदिवस युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाला हरवणे गरजेचे आहे, त्यासाठी सोशल डिस्टन्स आवश्यक आहे. शिवाय नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरात राहणे योग्य आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात नागरिक सूचनेचे पालन करताना दिसून येत नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पांडे यांनी भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांचा रूट मार्च काढला. 9 एप्रिल गुरुवार रोजी 11 वाजता जुना पोलीस स्टेशन येथून सुरुवात करण्यात आली. या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्स ठेवा, घरात राहा, गर्दी करू नका, स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या अशा विविध सूचना देत विविध ठिकाणांहून अनेक परिसरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. नमस्कार, मी PI पवार, भद्रावती पोलीस ठाणे. आज रोजी भद्रावती शहरामध्ये जे आगामी सण उत्सव आहेत, शबे बारात असेल किंवा 14 एप्रिल असेल किंवा गुड फ्रायडे, ईस्टर संडे, या दरम्यान सर्व नागरिकांनी आपापल्या घरात थांबून सर्व सण उत्सव साजरे करावेत व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा, यासाठी वेळोवेळी शासनाकडून जे निर्देश दिले जात आहेत त्या निर्देशाचं आपण जर पालन केलं तर आपण कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो टाळू शकतो. तसेच जिल्ह्यामध्ये 144 लागू असल्याबाबतची माहिती देऊन लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये किंवा घरातून बाहेर पडू नये, यासाठी सर्व नागरिकांना आपण आवाहन केलेलं आहे. रूट मार्चच्या दरम्यान लोकांना आपण सर्वांना याबाबतची माहिती दिलेली आहे आणि सर्व काही शांततेत पार पडेल हीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. V24 तास करिता जावेद शेख, भद्रावती. यवतमाळ जिल्ह्यात विविध बँकांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचप्रकारे दारव्हा तालुक्यातील बँकांमध्ये सुद्धा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी ग्राहकांची दमछाक होत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळताना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागतो आहे. अशावेळी काही बँकांच्या ग्राहकांनी एक शक्कल लढवली, आपली जागा आरक्षित करण्यासाठी चक्क पायातील चप्पल रांगेत ठेवली. चप्पलांची रांगच रांग लागली होती आणि ग्राहक सावलीत आडुसा घेऊन बसले होते. एकदा पैसे हातात पडले की ग्राहकांना समाधान वाटते, परंतु लोकांना सांभाळताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असे प्रशासनाकडून वेळोवेळी सांगितले जात आहे, मात्र याचे पालन होताना दिसून येत नाही. V24 तास करिता अमित पुसतकर, दारव्हा, यवतमाळ. शेगाव शहर व तालुक्यात 79% धान्य दुकानदारांना धान्य उपलब्ध झाले असून राशन दुकानांमध्ये धान्य विक्रीला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये नियमित कार्डधारकांना धान्य दुकान नियमाप्रमाणे धान्य वाटप करीत आहेत. एप्रिल महिन्याचे धान्य त्याच प्रकारे मिळेल तर अन्न सुरक्षा आणि अंत्योदय कार्डधारकांना केंद्र शासनाकडून 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. तर इतर धान्य प्रकार हा त्यांना पुरवठा विभागाच्या नियमानुसार पैसे देऊन खरेदी करावा लागणार आहे. शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे जो पुरवठा विभागाकडून नियमित पुरवठा केला जातो तोच पुरवठा या काळातही करण्यात येणार असल्याचे पुरवठा अधिकारी N बोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपल्या शेगाव तहसीलमधून एप्रिल धान्य वितरण सुरू आहे. जवळपास 60-70% दुकान झालेले आहेत आणि 30% दुकानांचं वाटप सुरू आहे. एप्रिल, मे, जून तिन्ही महिन्याचं रेग्युलर धान्य आहे आणि मोफतचं फक्त केंद्र शासनाकडून 5 किलो अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड आहे, प्रति व्यक्तीला 5 किलो मोफत धान्य आहे. तांदूळ ते फक्त तांदूळ आहे, बाकी अजून असं मोफत पूर्ण धान्य असं शासनाकडून काही आलेलं नाही. शेतकऱ्यांना याचा लाभ आहे का? नाही, शेतकऱ्यांना याचा लाभ नाही आहे. शेतकऱ्यांच्या कार्डावर 4 किलो गहू, 1 किलो तांदूळ याप्रमाणे त्यांचं वाटप आहे एप्रिल, मे, जून तिन्ही महिन्यासाठी. बरं, आता हे शासकीय जे अन्नधान्याची दुकाने आहेत ही महिनाभर चालू राहतील की कसं? महिनाभर चालू राहतील, परंतु वेळेत जे दिलेलं आहे माननीय कलेक्टर मॅडमनी त्याच्यानुसार 8-12 सकाळचा वेळ दिलेला आहे, त्यानुसारच आणि योग्य अंतर ठेवून फुटाचं मिनिमम
सोशल डिस्टन्स ठेवून आणि त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायझर देऊन ग्राहकांना धान्य देण्यात येईल. या महिन्यामध्ये काय तांदूळ आणि गहूच्या व्यतिरिक्त तांदूळ गहू व्यतिरिक्त जो केंद्राचा गहू तांदूळ आहे 5 किलो तो हा वाटा झाल्यानंतर वितरित करण्यात येईल. डाळ वगैरे काही? डाळ नाही आहे, डाळ नाही, खाद्यतेल नाही, बाकी काही नाही आहे. तांदूळ गहू आणि अंत्योदय कार्डाला साखर आहे 1 किलो पर कार्ड. बाकी काही सध्या अजून शासन ठरवून आलेलं नाही. V24 तास करिता महेंद्र मिश्रा, शेगाव, बुलढाणा. सध्या स्थितीत कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वाढत्या भीतीमुळे नागरिकांमध्ये आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याबद्दल चिंतेचे वातावरण दिसून आले. सर्दी, पळसे, खोकला, ताप ही लक्षणे सामान्य बाब आहे, परंतु यातूनच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते असे तज्ज्ञ चिकित्सकांचे मत आहे. आपण आलेलो आहोत केळवद प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव वाढून राहिलेला आहे त्या प्रादुर्भावाला रोखण्याकरिता आणि एक सामाजिक बांधिलकी काय, जननेता कशाला म्हटलं जातं याचं एक मोठं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळून राहिलेलं आहे. नागपूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम इथे पूर्णपणे सज्ज आहे. आपल्या क्षेत्रामध्ये आरोग्याविषयी आपल्या नागरिकांना काय सुविधा मिळून राहिलेल्या आहे, काय सुविधा मिळून नाही राहिलेल्या आहे, आरोग्य केंद्राची काय समस्या आहे त्या जाणून घेण्याकरिता नागपूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आले आहे. आपण त्यांच्याशी चालून संवाद साधूया की इथे कसल्या प्रकारच्या सोयीसुविधा इथे उपलब्ध आहे. एक मी आरोग्य सभापती या नात्याने आमच्या जिल्ह्यामध्ये 49 PSC आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय सुनीलभाऊ केदार यांच्यासोबत मी 2 दिवस पूर्ण दौरा केला. त्यानंतरही बाकी काही PSC राहिलेल्या आहेत तिथे सुद्धा केल्या, दौरा केला आणि आमच्या PSC मध्ये ज्या काही प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या संपूर्ण सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आमचे काही जे डॉक्टर आहेत त्या ठिकाणी जी आमची खुर्सावार बॉर्डर आणि सातनूर बॉर्डर आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या बॉर्डरवर डॉक्टर लोक आमचे आहेत आणि नागपूरला जे क्वारंटाईन केलेले जे लोक आहेत त्या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषदची पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये या PSCच्या माध्यमातून पहिले ज्या एखाद्या PSC 100 जर OPD असेल तर आता त्या ठिकाणी 150 झाली आहे, 250 झालेली आहे आणि पूर्ण औषध, संपूर्ण औषध त्या ठिकाणी आहे. कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी तुटवडा नाही, कमी नाही आणि कफ सायरप, खोकल्याचं, सर्दी खोकल्याचं ह्या सर्व गोष्टीची त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता आहे आणि आमचे डॉक्टर लोक, सर्व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, आमचे DSO सर्व या जी आपत्ती आली आहे कोरोनाची या सर्व याच्यावर मात करण्यासाठी ते त्या ठिकाणी तत्पर आहेत, सज्ज आहेत. याचं उदाहरण आपल्याला बघायलाही मिळून राहिलेलं आहे की नागपूर जिल्हा परिषदची जी पूर्ण टीम आहे, जी आरोग्य यंत्रणा आहे ती चांगल्या प्रकारे कार्य करून राहिली म्हणून ग्रामीण भागातून आजपर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह निदर्शनास आलेला नाही. खरं तर नागपूर ग्रामीणमध्ये आमचे जिल्हा परिषदचे जेवढे काही कर्मचारी आणि डॉक्टर्स आहेत त्यांचे तर आपण सर्व जनतेनेच त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे की ते आपले घरदार सोडून ते सर्वांची अहोरात्र त्या ठिकाणी या ठिकाणी मुख्यालयी राहून ते सर्वांची सेवा करत आहे आणि रात्री बेरात्री जरी रुग्ण आले किंवा दिवसभरातही आले तरी त्यांची त्या ठिकाणी प्राथमिक त्या ठिकाणी त्यांची आरोग्य त्या ठिकाणी तपासणी त्या ठिकाणी होत आहे. आपण केळवद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सोबतच नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुद्धा आहात तर आपण आपल्या माध्यमातून ग्रामीण जनतेला काय संदेश दिला? ग्रामीण जनतेने एकच करायचं आहे की शासनाच्या निर्देशानुसार शासनाचे जे लॉकडाऊनचे जे निर्देश आहेत ते ग्रामीण भागातील जनतेने आणि शहरातील सुद्धा त्यांनी ते सर्व पाळले पाहिजे. जे लॉकडाऊन जे शासनानं केलं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते सुद्धा ठेवलं पाहिजे, मास्क घातले पाहिजे आणि हात सुद्धा दिवसामधून जास्तीत जास्त वेळात जेवढं काही जितक्या वेळ धुता येईल तेवढं साबणाने त्या ठिकाणी धुतले पाहिजे, साबणाने हात धुतले पाहिजे आणि सगळी व्यवस्था त्यांनी केलेली पाहिजे. ही गोष्ट बरोबर आहे. आपल्यासोबत आहे केळवद PSCचे डॉक्टर गजबीये. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर, आपल्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत कोणी असा संशयित आढळला नाही? अजूनपर्यंत आमच्याकडे संशयित असा आढळलेला नाही. आमच्या क्षेत्रामध्ये बाहेर परदेशातून आलेले असे 7 रुग्ण होते
त्यांचा फॉर्म नंबर ए आपण जिल्हा स्तरावर पोहोचवलेला आहे आणि इतर बाहेरून आलेले रुग्ण त्यांचा पाठपुरावा आमच्या सगळ्या यंत्रणेमार्फत सगळं सुरू आहे आणि अशा प्रकारचं सस्पेक्शन अजूनपर्यंत जाणवत नाही आहे. त्याला त्यासाठी आमची जी यंत्रणा आहे आणि आमचे जे माननीय मंत्री महोदय आहे आणि उपाध्यक्ष महोदय आहे, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, यांच्यामार्फत जी वेळोवेळी आम्हाला जी मदत भेटते आहे ह्याचा पुरेपूर उपयोग आमच्या यासाठी. जिल्ह्यातील शेवटली आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेलं आपलं शेवटचं एक आरोग्य केंद्र आहे, शासकीय आरोग्य केंद्र, त्या अनुषंगाने आपल्याला काही अडचणी अवश्य जाणवल्या. परंतु माननीय मंत्री महोदय, माननीय उपाध्यक्ष महोदय आणि माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आम्हाला जी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी असो की कर्मचारी असो या सर्वांचं जे नियोजनबद्ध आमच्याकडे त्यांना देण्यात आलं, त्यांची यंत्रणा आमच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये लावली आणि आम्ही जे पाठपुरावा करतो आहे त्याचा पॉझिटिव्ह इनपुट येत असल्यामुळे सगळं सोयीचं करणे उत्तम जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं त्रास होत नाही आहे. आपण केळवद आरोग्य केंद्राचे केंद्र प्रमुख म्हणून आहात, तर आपले जे कर्मचारी बघून राहिले त्याच्यामध्ये काही समस्या नाही? कर्मचाऱ्यांना काही त्रास नाही? आमचे कर्मचारी, आमचे सगळे आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि इतर जे काही स्वयंसेवक पण आम्ही इथे कामाला लावलेले आहे आणि ते इत्यंभूत त्यांच्याकडून कामं करीत आहे, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं असं आम्हाला मौलिक याच्यामध्ये सपोर्ट मिळत आहे, सहकार्य मिळत आहे आणि आम्हाला काम उत्तम करायला खूप मदत होत आहे. अजिंठा येथे कोरोना विषाणूच्या संसर्ग पार्श्वभूमीवर अजिंठा पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करण्यात आली. अजिंठा पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्ष, बिनतारी कक्ष, बंदीगृह अंमलदार कक्ष, सहायक पोलीस निरीक्षक कक्ष, महिला विश्रामगृह, पोलीस वसाहत आदी ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली औषध फवारणी करण्यात आली. 24 तासकरिता असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मौदा तालुक्यातील रेवराल गावातील नागरिकांना घरातच राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर घरी थांबून कचरा सफाई, घरसफाई, जनावरांना चारा पाणी करून घरीच राहणे योग्य समजत आहे. परंतु रेवराल येथे प्लॉटच्या वादातून एकाचा खून करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 एप्रिल रोजी घडली असून रेवराल येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील दिगंबर घुले यांच्या पत्नी व बाजूलाच असलेले मुरलीधर ढोमणे यांच्या पत्नी यांच्यात काम करता करता वाद सुरू झाला. वाद सुरू असताना मुरलीधर ढोमणे जागे झाले, ते बाहेर लाठी घेऊन निघाले, तर दिगंबर देखील वॉल कंपाऊंडच्या बाहेर निघाले. मुरलीधर ढोमणे याने दिगंबरच्या डोक्यावर जोरात लाठी मारली आणि खाली पडताच छातीवर 4 वार केले. दिगंबर जागीच जखमी झाले. घराजवळील शेजाऱ्यांनी सरपंच चिंतामणी मदनकर यांना बोलवून पोलीस स्टेशन अरवली येथे फोन केले. पोलिसांनी दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले. गावाबाहेर निघताच दिगंबर यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी शवविच्छेदन करिता रामटेक येथे नेण्यात आले. दिगंबर घुले व आरोपी मुरलीधर ढोमणे हे दोन्ही राहणार रेवराल वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी असून या दोघांचे प्लॉट लागून असल्याने गेल्या 2 वादविवाद सुरू होते. 24 तास करिता रोहन मेहर, मौदा. सदरक्षणायक हल निग्रहनाय या ब्रीदवाक्या लौराशी बाळगून आपल्या व आपल्या परिवाराची काळजी जुगारून देशावर आलेल्या या कोरोना व्हायरसच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांवर सक्ती न करता रस्त्यावरील गर्दी कमी करण्याच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत असून या उलट पोलीस काही करत नाही याचाही दंभ नागरिकांकडून सोसावा लागत आहे.
नागरिकांना या कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत आम्ही आपल्या सोबत आहोत, फक्त आपण आपल्या घरीच राहून सहकार्य करा. या प्रसंगी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करा अशा विनंती सोबतच स्थानिक पोलीस प्रशासनाने आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सावनेर शहराच्या मुख्य मार्गाने पथसंचलन करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करीत असताना ठिकठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचे उत्साहवर्धन केले. आपण बघून राहिलेलो आहोत की कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता पोलीस प्रशासन, नगर प्रशासन, संपूर्ण प्रशासन सज्ज झालेलं आहे. तरी लोक यानं त्या कारणाने रस्त्यावर निघून राहिलेले आहेत. याची सुरुवात कालपासून पोलीस प्रशासनाने केलेली आहे की जे वाहन चालक आहे, जे बिनकामाने निघून राहिलेले आहे, ज्यांच्याजवळ लायसन्स नाही, कागदपत्र नाही, अशांना आता त्यांनी सक्ती करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आपल्यासोबत आहे API सतीश पाटील सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याबद्दल आणि शासनाने जे लोकांना काही सवलत दिले तो असं निदर्शन येऊ लागलं की काही लोक त्याचा काही फायदा पण घेऊ लागले. लोकांना आम्ही वारंवार समजावून सांगितलं, विषाणू जर सध्याची परिस्थिती आहे, किती परिस्थिती किती भयानक आहे लोकांना आम्ही समजावून सांगतो. पण तरीसुद्धा लोक काही लोक मुद्दा म्हणून कारण सांगतील, स्पेशली मेडिकलचे कारण सांगतील, डॉक्टरचं जायचं आहे, बँकेत जायचं आहे, आपल्याला बाहेर पडतात. तिथं आम्ही पडताळणी करतो, त्या पडताळणीमध्ये जे लोक असं वाटतं की जे लोक मुद्दा खोटं सांगून बाहेर पडतात त्यांच्यावर आम्ही काहीतरी कारवाई करतो. म्हणजे आता हे समजायचं की बाबा पोलीस आता थोडी सक्ती करायला सुरुवात करणार. हो, कायदेशीर मार्गाने आम्हाला तर सक्ती करावी लागत आहे. जे लोक खोटं बोलून बाहेर पडतात त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो आणि ही कारवाई निरंतर सुरू राहील. ही कारवाई निरंतर जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे. मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की बाबा या प्रकारचे कटू प्रसंग टाळण्याकरिता अत्यावश्यक असल्यासच आपल्या घराच्या बाहेर पडावं. नागरिकांना प्रेमाने अनेक वेळा विनंती करून व निवेदन करून सुद्धा भाजीपाला, किराणा, फळे सोबतच जुन्या दवाखान्याच्या चिठ्ठ्या, औषधींचे खाली रॅपर, बँक व्यवहार सोबतच विनाकारण रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची गर्दी थांबविण्याकरिता गांधी चौक येथे दररोज नाकेबंदी करून तिथून आवश्यक कामाकरिता निघणाऱ्या नागरिकांना वगळता रस्त्यावर नाहक गर्दी करणारा युवक वर्ग तसेच इतरांशी थोडी सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळेच मागील 2 दिवसांपासून सावनेर रस्त्यावर गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे. 24 तास करिता किशोर ढोंडेले, सावनेर. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे 8 रुग्ण मिळाले. नकोडा लगतच यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवर पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. चंद्रपूर येथे कोरोनाचा 1ही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना खबरदारीकरिता या मुंगोली पुलाच्या मार्गावर घुग्गुस पोलिसांची 1ही चौकी नाही आणि तपासणीकरिता 1ही पोलीस कर्मचारी तैनात नाही. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत घुग्घूस हे 50,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. नकोडा लगतच यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा वर्धा नदीवर पूल आहे. समोर मुंगोली गावापासून वणी तालुका जिल्हा यवतमाळची सीमा सुरू होते. याची दखल माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर देवराव गोंगडे यांनी घेत जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत या ठिकाणी पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात यावे असे सांगितले. तर विवेक बोढे यांनी जिल्हा प्रशासनाला विनंती करीत यवतमाळ जिल्ह्याची वाहतूक थांबविण्याकरिता निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात येणार नाही. नकोडा मुंगोली पुलावर पोलीस तैनात करण्यात यावे. प्रशासनाने जी मेहनत केली आणि नागरिकांनी जे सहकार्य केले ते पाण्यात जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ही समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी विवेक बोढे शहराध्यक्ष भाजपा घुग्गुस यांनी केली आहे. मित्रांनो, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरच की हा जो मार्ग आहे या मार्गावर वणी पासून तर जो तालुका वणीचा त्या तालुक्याची पूर्ण वाहतूक या पुलावरून होत आहे. या पुलावर ना पोलीस प्रशासनाची 1ही चौकशी आहे, 1ही चौकी आहे आणि नाही इथे कोणतेच नाही प्रशासनाचे काही लोक दिसत आहे. माझे आपल्याला विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. आमचे नेते देवरावदादा भोंगडे यांच्यापर्यंत आत्मध्वनीवरून जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेबांसोबत बोलून यावर तोडगा काढत आहे. माझी जिल्हा प्रशासनाला कडकडीची विनंती आहे. मी माझं निवेदनसुद्धा त्यांना आज देणार आहोत की या पुलावर आपण एक
नवीन चौकी बसवावी आणि इथून येणारी यवतमाळ जिल्ह्याची जी वाहतूक आहे हे वाहतूक त्वरित थांबवण्यात यावी, नाहीतर कोरोनाबाधित रुग्ण यवतमाळवरून चंद्रपूरमध्ये येतील आणि आत्तापर्यंत प्रशासनाने केलेली मेहनत आणि नागरिकांनी केलेलं सहकार्य पूर्ण पाण्यात चाललं जाईल। माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी तातडीने हा प्रश्न सोडवला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। मी 24 तास करिता प्रभाकर कुंभरी घुगुस। कोरोनामुळे लावलेल्या संचारबंदीला झुगारून विनाकारण घराबाहेर मुक्त संचार करणाऱ्या टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यास अजिंठा पोलिसांनी सुरुवात केली असून बुधवारी 8 एप्रिल रोजी अजिंठा, नानेगाव, उंडणगाव, गोळेगाव, खुपटा येथील 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीत अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील मादणी येथील ईश्वर पंढरीनाथ तातडे, सतीश रघुनाथ कळंब, गणेश शामराव मोठे यांना विणकामाचे घराबाहेर फिरणे, दुकान उघडणे आदी आरोपांखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर, पोलीस नायक मनोहर सपकाळ, बाबूराव सावळे यांच्या फिर्यादीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहफौजदार अक्रम पठाण, हेमराज मिरी, अमोल रोकडे आदि करीत आहेत। व्ही 24 तास करिता असलम पठाण, अजिंठा, औरंगाबाद। यवतमाळ जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सध्या स्थितीत 88 जण भरती आहेत। यापैकी पॉझिटिव्ह असलेल्या 8 जणांची प्रकृती चांगली असून त्यांना लक्षणे नाही, तसेच त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी MD सिंग यांनी दिली। आपल्या जिल्ह्यामध्ये जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आज रोजी 88 लोक आहेत, तिथे ॲडमिटेड आहे आणि त्यापैकी आज सकाळी जे आहे आपण 78 लोकांचे जे सॅम्पल्स आहे आपण नागपूरचे जे लॅब आहे तिथे पाठवलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जे पॉझिटिव्ह केसेस आहे ते 8 आहे आणि सगळ्यांच्या जे तब्येत आहे ते चांगलं आहे, स्टेबल आहे, त्यांना कुठलेही लक्षण नाही आहे। तरीही आपले डॉक्टर्समार्फत त्यांना जे उचित औषधोपचार करायला पाहिजे ते वेळोवेळी आपण त्यांना देत आहोत। आज रोजी जे आहे आपले जे 8 पॉझिटिव्ह केसेस जे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण सकाळीपासून केलेलं आहे आणि सध्या आपण 7 ठिकाणी पूर्ण जिल्ह्यामध्ये जे या जे लोक होते पॉझिटिव्ह केसेस ते 7 वेगळे ठिकाणी गेले होते आणि तिथे आपण आपली टीम्स पाठवली आणि त्या टीम्सवरून आपला असा निदर्शनास आले की जवळपास 50 पीपल म्हणजे टू बी प्रिसाईज 47 47 लोकांना आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं आणि सगळ्यांना आपण आज संध्याकाळीपर्यंत जे आहे आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या जे आयसोलेशन वॉर्ड आहे तिथे आपण त्यांचे ॲडमिशन करणार आहोत आणि उद्याच्या सकाळच्या जे सॅम्पल्स घेऊन आपण उद्या सकाळी त्यांचे सॅम्पल्स नागपूर लॅबला आपण पाठवणार आहोत। आता हे जे एरियाज आहे विशेष रूपाने यवतमाळ सिटीमध्ये जे आपण एरियाज आयडेंटिफाय केला ते जाफरनगर आहे, मेमन सोसायटी आहे, इंदिरानगर आहे, गुलमोहर कॉलनी आहे आणि नेर, बाबुळगाव आणि सावर या ठिकाणी हे पॉझिटिव्ह जे लोक आहे पेशंट जे आहे ते गेले होते आणि आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण 6 टीम्स आपण स्थापित केलेले आहे। त्या टीमच्या जे आहे HOD जे आहे ते SDO SDPO यांच्या अध्यक्षतेखाली ते टीम्स काम करतील आणि सकाळपासून आपण 47 लोकांना ट्रेस केला। आपले ट्रेसिंग जे आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे जे इमिडिएटली हे जे लोकांना भेटले त्यांचा शोध सुरू आहे। मला वाटते की हे जे आकडे आहे 47 ते आणखी वाढतील। माझी सर्वांना हेच विनंती आहे आपले जिल्ह्याचे जे नागरिक आहे की या जे 8 रुग्ण आहे त्यांचे संपर्कमध्ये जे आले त्यांना नक्कीच माहिती असेलच, तर माझी विनंती आहे की आपण स्वतः प्रशासनाच्या समोर यावा आणि आपले आयडेंटिटी द्यावा जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचे सिम्टम्स नसताना आपण असिम्प्टोमॅटिक असतानासुद्धा आपण तपासणी करून घ्यावं जेणेकरून आपण कंटेनमेंट करण्यामध्ये आपल्याला जे यश पाहिजे ते मोठा यश आपल्याला भेटेल। आता आपण सिटीमध्ये जे 3 एरियाज आहे जाफरनगर, मेमन सोसायटी
इंदिरा नगर आणि गुलमोहर्स कॉलनी जी आहे या ठिकाणी आपण 3 टीम्स इथे काम करतो आहे आणि बाकी जे आहे नेर बाबुळगाव आणि सावरसाठी बाकी टीम्स काम करतो आहे. तो इथे जे टीम्स आहे आज सकाळीपासून सकाळी 8 पासून जे आहे आपण टोटल जे आहे 90 टीम्स आपण स्थापित केला. प्रत्येक टीममध्ये 4 कर्मचारी आहे, 2 हेल्थ वर्कर्स आहे आणि 2 होमगार्ड्स आहे. असा 90 टीम्स आपण स्थापित केलं आणि 30-30-30 असा 3 ठिकाणी आपण हे टीम्सला पाठवलेलं. आज रोजी आपण बघितलं या जे 3 टीम्स आहे या 3 टीम्समध्ये या जे 3 एरियाज आहे या 3 एरियाजमध्ये आपण 6,827 इतकी घर जे आहे आपण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि इतकडची जी लोकसंख्या आहे ते 33,045 इतकी लोकसंख्या तिथे आहे. तो बेसिकली हे जे माहिती आम्ही काढलेली काल रात्री आम्हाला हे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हे माहिती काढून आम्ही जे टीम्स फॉर्म केला. आता आमचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की या पूर्ण जे एरिया आहे ऑलरेडी ऑर्डर्स इश्यू केला या 3 एरियाज जे आहे ते कम्प्लिटली लॉकडाऊन आहे. तिथे एक साधा दुकानसुद्धा आपण उघडू शकत नाही असा आपण प्रबंध घातलेला आहे. इथे जे घर आहे आणि जे लोकसंख्या आहे तिथे आपण आपले हेल्थ टीम्समार्फत डोर टू डोर सर्वे जे आहे आपण सुरुवात केलेली आहे आणि आता पुढच्या 1 तासमध्ये आमच्या जिल्हास्तरीय जे समितीच्या मीटिंग आहे त्यापर्यंत आम्हाला सगळे जे डोर टू डोर सर्वे जे आहे त्यांचे रिपोर्ट्स आमच्याकडे येतील. आता बेसिकली आम्ही काय केलेलं आहे या टीम्समध्ये की आम्ही 4 कॅटेगरीजमध्ये यांच्या बायफर्केशन केलेलं आहे. 1, आम्ही त्यांना कफ आहे का, 2, फीवर आहे का, 3, सारी सारखी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन ऑर इलनेस सारी आहे का, किंवा त्यांना इतर ब्रीथिंग शॉर्टनेस आहे का, किंवा इतर काय लक्षण दिसत आहे का, जे कोविड-19 जे लक्षण आहे यामध्ये आम्ही कॅटेगराईज करतो आणि या लोकांपैकी कोणालाही कुठल्याही प्रकारचे सिमटम्स असले तर आपण भारत सरकारने आणि आपली शासनाने जे गाईडलाईन्स दिलेलं आहे जे कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड हॉस्पिटल या 3 कॅटेगरीजमध्ये जे आपण भरती करून त्यांच्या औषधोपचार करायला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केलेलं आहे आणि हे जे सर्वे आहे हे पुढच्या 14 दिवससाठी त्या एरियामध्ये चालणार आहे. तो असा आम्ही उपाययोजना केलेली आहे. ऑलरेडी आमच्या नगर प्रशासनामार्फत तिथे सोडियम हायपोक्लोराईड क्लोराईडचे जे सोल्युशन आहे त्यांचे आपण फवारणी आपण ऑलरेडी करतो आहे, त्यांची आपण उपाययोजना केलेली आहे आणि ते मॉर्निंग आणि इव्हनिंग तिथे स्प्रेइंग जे आहे ते होणार आहे. सिमिलरली नगर परिषदमार्फत जे आहे व्हेजिटेबल्सचे जे आहे म्हणजे बाहेरचे लोक आत नाही जायला पाहिजे आणि आत जे आहे त्या एरियाजमध्ये ते लोक बाहेर नाही यायला पाहिजे असं आपण नियोजन करतो आहे. तर त्यामुळे सब्जी व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहे इत्यादी जे वस्तू आहे त्यांच्या विक्रीसाठी आपण आपलेच टीम्सला पाठवून मोबाईल बँक्समध्ये किंवा असं काही आपण उपाययोजना करतो आहे. तर माझी सर्व जिल्ह्याचे जे नागरिक आहे माझी त्यांना विनंती आहे की आपण बेसिक जे ऑब्जेक्टिव्ह आहे की या कोविडवर आपण जिंकायला पाहिजे म्हणजे बेसिक आपल्याला सोशल डिस्टन्सिंग जे मेंटेन करायला पाहिजे ते आपण मेंटेन करावं. माझी असा नम्र विनंती सर्व यवतमाळचे जिल्ह्याचे नागरिकांना आहे. धन्यवाद. मराठी बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा V24 तास. नमस्कार.